जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधक म्हणत होते की या योजनेची अंमलबजावणी शक्य नाही। जेव्हा आम्ही या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि माझ्या मायमौलींनी आनंदाने योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा विरोधक म्हणू लागले की फॉर्म तर भरून घेतील पण खात्यात पैसेच येणार नाही। आणि जेव्हा माझ्या बहिणींच्या खात्यात आता 5 महिन्यांचे मिळून 7,500 रुपये जमा होऊ लागले तेव्हा भेदरलेले आणि घाबरलेले विरोधक म्हणू लागले की आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर येणारच नाहीत। आमचे विरोधक प्रत्येक वेळी खोटा बिनबुडाचा प्रचार करतात आणि तुमचा दादा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहिला आणि यापुढेही तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येत राहतील। आम्ही जसं राखी पौर्णिमेला बहिणींना ओवाळणी दिली तशीच ओवाळणी भाऊबीजेच्या निमित्तानं सुद्धा देत आहोत। येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल। हे राज्यातील मायमाऊली आणि बहिणींच्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल असेल याची माझ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी। पाहू शकता लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पुढे त्यांनी सांगितलेलं आहे पुढच्या काही काळामध्ये ही लाडकी बहीण योजनेची जी रक्कम असणार आहे जो हप्ता असणार आहे त्याच्यामध्ये देखील वाढ केली जाऊ शकते। म्हणजे सध्या तुम्हाला 1500 रुपये भेटतात त्याचे 2000 किंवा 2500 किंवा 3000 देखील वाढ केली जाऊ शकते। म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर आता जे कुठलं नवीन सरकार येतं त्याच्यावरती डिपेंड असणार आहे त्यानुसार तुमच्या हप्त्यामध्ये देखील वाढ केली जाणार आहे। हे महत्त्वाचं पहिलं अपडेट आजच्या या ठिकाणी त्यांची जी या ठिकाणी संदेश होता जे त्यांची या ठिकाणी भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबत पुढं अजून त्यांनी महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे लाडकी योजना जी आहे आम्हाला माहित होतं म्हटले की आचारसंहिता लागू होणार आहे त्याच्यामुळे आम्ही ॲडव्हान्समध्ये तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता दिलेला आहे। त्याच्यामुळे आचारसंहिता आता संपल्यानंतर मग तुमचा 6वा 7वा हप्ता निवडणुका झाल्यानंतर आणि 8वा 9वा हप्ता अजून 4 हप्ते तुमचे राहिलेले आहेत। आपल्याला माहित असेल आत्तापर्यंत सरकारने तुमचे 5 हप्ते जमा केलेले आहेत जे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे होते। 5 हप्त्यापैकी 7500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत। जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना हा सन्मान निधी मिळालेला आहे। 5 हप्ते मिळालेले आहेत परंतु अजूनही त्यामध्ये काही बहिणी जी आहेत त्या ठिकाणी पैसे यायचे राहिलेले आहेत। तर त्यांचे पैसे जे असतील पुढचा 6वा आणि 7व्या हप्त्यासोबत तुम्हाला दिले जाऊ शकतात। जसं की ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते बघा त्यांना 1500 रुपये आले लगेच त्याच महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे देखील त्यांना पैसे आले। ॲडव्हान्स हप्ता जो आहे 3000 रुपयाचा ते देखील पैसे आले। तर आजची जे या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पहिला म्हणजे रकमेमध्ये वाढ केली जाऊ शकते आणि पुढं ही योजना जी आहे पुढं चालूच राहील असं त्यांनी सांगितलं। पुढचे हप्ते देखील तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील निवडणूक झाल्यानंतर असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या या संदेशामध्ये। तर पुढं महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे या ठिकाणी जे पण तुमचा आत्ता सध्या भाऊबीज आहे किंवा दिवाळी आहे त्याच्यानिमित्तानेच आम्ही ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 3000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असं मिळून 3000 रुपये दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर हेच तुमचं दिवाळीचं या ठिकाणी गिफ्ट असणार आहे आणि दिवाळीच्याच निमित्ताने किंवा भाऊबीजेची ओवाळणी म्हणूनच जसं की रक्षाबंधनाला या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी त्यांनी ओवाळणी म्हणून रक्षाबंधनाला जुलै ऑगस्टचे 3000 रुपये दिले तसंच दिवाळीसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ॲडव्हान्स पैसे दिलेले आहेत। तीच दिवाळीचं गिफ्ट किंवा दिवाळीचा बोनस असणार आहे किंवा भाऊबीजेची ओवाळणी असणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर लाडकी बहीण योजना जी आहे ज्याच्या निमित्त तुमचे 5 महिन्याचे आतापर्यंत तुम्हाला 7500 रुपये भेटले आणि पुढं ही योजना जी आहे त्याप्रमाणे चालू राहील आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यात येत राहतील असं देखील त्यांनी सांगितलेले न चुकता पैसे येत राहतील पुढेही तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जे असतील ते येत राहतील असं सांगितलं आहे। मग तुमचा जो आता 5 हप्ते झाले किंवा आता पुढचा जो 6वा 7वा आणि 8वा 9वा हप्ता असेल त्यापैकी तुमचा 6वा आणि 7वा हप्ता जो असेल तो तुमचा डिसेंबरमध्ये किंवा डिसेंबर एंडिंगच्या एंडिंगमध्ये म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता असू शकते। नवीन वर्षाच्या तोंडावरती जे नवीन सरकार येईल तशा पद्धतीने ते सरकार निर्णय घेऊ शकतं कारण की अर्थसंकल्पामध्ये पूर्ण एका वर्षाची या ठिकाणी 9 हप्ते तुम्हाला देण्यासाठीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। जवळपास 46,000 कोटी रुपयाची तरतूद आहे त्याच्यामुळं पुढं ही योजना जी आहे आता सध्या तरी आचारसंहितेमुळे तुर्तास आचारसंहितेमध्ये पैसे न देण्याबद्दल स्थगिती देण्यात आलेली आहे।
परंतु पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही योजना, फक्त तुर्तास स्थगिती आहे. परंतु आचारसंहिता संपल्यानंतर पुढं हा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. राहिलेले तुमचे हप्ते जे आहेत तुम्हाला वाटप केले जाऊ शकतात, कारण की तशी तरतूद त्या आचार अर्थसंकल्पामध्येच लाडकी बहीण योजनेची जी निधी आहे त्याच्याबद्दलची करण्यात आलेली आहे. तर सहावा सातवा हप्ता पुढंही तुम्हाला येत राहील असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. पुढचे हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, जमा करत राहू असं त्यांनी सांगितलं आहे. ॲडव्हान्समध्येच तुम्हाला आता ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता दिला, कारण की आचारसंहितेमध्ये तो देता आला नसता, त्याच्यामुळे त्यांनी ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबरमध्येच ते पैसे जमा केलेले आहेत. आणि पुढचे पैसे देखील सहाव्या सातव्या हप्त्याचे तुमचे जे आहेत ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबरचा आतापर्यंत भेटला तर डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला दिले जाऊ शकतात. त्याच्याबद्दलची आजची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पुढे हप्त्यामध्ये वाढ केली जाऊ शकते असं त्यांनी म्हटले. सध्या तरी फक्त तुम्हाला 1500 रुपयेच भेटतात, परंतु पुढे चालून हे पैसे देखील वाढले जाऊ शकतात अशा पद्धतीची माहिती जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. अजून याबद्दल जे पण अपडेट येईल तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तुमचे आतापर्यंत 7500 रुपये आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.